आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. केलं नाही पण तुझ्याशी संबंध ठेवले यासाठी आम्ही तुझी माफी मागितली पाहिजे. पण आता नाही, आजपासून तू माझी सून. माझा मुलगा सगळ्यांसमोर तुझ्याशी लग्न करेल. आज आत्ता इथे या सगळ्यातून आपल्यापैकी कोणाचं काय भलं होणार आहे असं तुला वाटतंय? आई, माझ्या आयुष्यातली शुभीची जागा कधीही कोणीही घेऊ शकणार नाही, तुला माहिती आहे. सगळं माहिती आहे डॉक्टर, पण या क्षणाला तू माझं ऐक. प्लीज ऐक, आता तू अंबिकाच्या गळ्यात मंगळसूत्र घाल. मी विनंती करते, माझ्या मुलीचा स्वीकार करा. खरंच खूप चांगली मुलगी आहे होती. नशिबानेच तिची गाठ बांधली आहे तुमच्याशी. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. तुमचा संसार सुखाचा करेल ती. या गुरुजी, लग्न लावा. आणि हा निर्णय मान्य करणं एवढंच तुमच्या हाती आहे. आई, सगळं थांब. हे थांबव सगळं. माझ्या आयुष्यात शुभदाच्या जागी दुसरी कोणी बायको काय ग? बायकोची सावली म्हणून मी नाही येऊ शकत. तू हे सगळं गौतम, मला सगळं माहिती आणि मला सगळं कळतं. पण त्याच शुभीला तू वचन दिलं होतं, आठवत? सांग ना मला, जिथे कुठे असेल तिला असं आवडेल का रे की तू एकटं असं आयुष्य जगणं? ऐक ना गौतम, उद्या जर माझं काही बरं वाईट झालं. तू काही काय बोलतेस? काही असलं काहीतरी बोलत जा नको प्लीज. अरे माझा विश्वास आहे की असं काही होणार नाही. पण बिल काही नाही या विषयात कसं झालंय? पण चुप चुप, माझं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय मध्ये बोललास ना तर बघ, चुप. जर मला काही झालं तर मला वचन दे की तू दुसरं लग्न करशील. जर यांनी लग्न नाही केलं तर हा जिवंत नाही जाणार या गावात. ना नाही जाणार या गावात ना जिवंत. थांबा, आई मी तयार आहे लग्न करायला.
मला काही झालं तर मला वचन दे की तू दुसरं लग्न करशील.